अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार असलेला आकाश उर्फ अक्षय साबळे राहणार रामवाडी अहमदनगर हा समत कॉलनी विनायकनगर बुरुडगाव रोड अहमदनगर येथे आल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार अहमदनगर मधील कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी रात्र गस्त पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस नायक अविनाश वाघचौरे पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम यांना संबंधित ठिकाणी कारवाईसाठी रवाना केले असता आकाश उर्फ अक्षय साबळे तेथे आढळून आला। त्याच्यावर तोफखाना पोलीस स्टेशन यांनी हद्दपार कारवाई केल्याबाबत माहिती मिळाल्यावरून खात्री केली असता संबंधित इसमास 2 वर्षांसाठी हद्दपार केल्याबाबत अहमदनगर जिल्ह्याच्या स्थळ सीमेच्या हद्दीतून 2 वर्षांसाठी हद्दपार केल्याची माहिती मिळाली। संबंधित आदेशाची प्रत तोफखाना पोलीस ठाणे येथे प्राप्त करून आकाश उर्फ अक्षय साबळे याला कार्यक्षेत्रात परत आल्याबाबत हद्दपार प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांची कोणतीही लेखी परवानगी घेतली का याबाबत विचारणा केली असता कुठलीच परवानगी घेतली नसल्याची माहिती मिळाली। हद्दपार इसम आकाश उर्फ अक्षय साबळे याने कोणतीही लेखी पूर्व परवानगी न घेता हद्दपार हद्दीत आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज टुडे 24 अहमदनगर।